काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. प्रत्येक दिवसाची योजना आधीच आखून ठेवा. योजना आखण्याचा अर्थ भविष्याला वर्तमानात उतरवणे आहे, जेणेकरून तुम्ही त्याविषयी लगेच काही करू शकाल. एलन केलिन. तुम्ही हा जुना मजेशीर प्रश्न ऐकला असेल, तुम्ही हत्तीला कसे खाऊ शकाल? उत्तर आहे, एका वेळी एक एक घास घेऊन. आता हे सांगा, तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या सर्वात कुरूप बेडकाला कसे घ्याल? अगदी वरील प्रमाणे, तुम्ही त्याचे लहान लहान भाग पाडता आणि प्रत्येक भागासाठी वेळ निश्चित करता. त्यानंतर पहिल्या पावलाने सुरुवात करता. चाल ढकल सोडणे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी विचार करणे, योजना बनवणे आणि निर्णय घेण्याची मानसिक क्षमता हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. केवळ विचार करणे व योजना आखणे यामुळे तुमच्या मानसिक शक्तींचे दरवाजे उघडतात. ध्येय ठरवणे, योजना आखणे आणि ते अंमलात आणण्याच्या क्षमतेनेच तुमच्या आयुष्याची दिशा ठरू शकते. त्यामुळे तुमच्या मानसिक शक्तींचे कुलूप उघडते, सर्जनशीलतेला प्रेरणा मिळते आणि मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते. एलेक मॅकेन्झीने सुज्ञपणे लिहिले आहे, पूर्णपणे विचार केल्याशिवाय काम करणे हेच समस्यांचे उगमस्थान आहे. काम करण्याआधी चांगल्या योजना बनवण्याची क्षमता तुमच्या एकंदर निपुणतेचे मोजमाप आहे. तुमची योजना जितकी चांगली असेल तितके चालढकल सोडणे, सुरुवात करणे आणि बेडूक घेणे सोपे होईल. ऊर्जेवर मिळणाऱ्या लाभाचे प्रमाण वाढवा. कोणतेही काम करताना तुमचे एक प्रमुख ध्येय हे असले पाहिजे की तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक ऊर्जेवर सर्वाधिक संभाव्य लाभ म्हणजे रिटर्न ऑन एनर्जी मिळायला हवे. चांगली बातमी ही आहे की योजना बनवण्यासाठी लागणारा प्रत्येक मिनिट प्रत्यक्ष कामातील 10 मिनिटं वाचवू शकतो. पूर्ण दिवसाची योजना बनवायला 10 ते 12 मिनिटांचा वेळ लागतो, पण वेळेची ही छोटीशी गुंतवणूक तुमचे 2 तास म्हणजे 100 ते 120 मिनिटं वाचवतील. कारण दिवसभर तुम्ही असाच वेळ वाया घालवणार नाही आणि निरर्थक कामे करणार नाही. कदाचित तुम्ही 6 P चे सूत्र ऐकलेले असेल. व्यवस्थित पूर्वयोजना वाईट कार्यप्रदर्शनाला आळा घालते. प्रॉपर प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स पुअर परफॉर्मन्स. तुमची उत्पादकता आणि कार्यकुशलता वाढवण्यासाठी योजना आखणे खूपच फायदेशीर ठरते. आश्चर्याची गोष्ट ही आहे की खूप कमी लोकच रोज याचा अभ्यास करतात. योजना आखणे हे खरेच खूप साधे काम आहे. तुम्हाला गरज आहे ती फक्त एक कागद आणि पेनची. अत्याधुनिक पाम पायलट, कॉम्प्युटर प्रोग्राम किंवा टाइम प्लॅनर याच सिद्धांतावर बनवला गेला आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याचा पाया हाच आहे की सुरुवात करण्याआधी तुम्ही सर्व कामांची यादी करून घ्या. रोज 2 तास जास्तीचे, नेहमी यादी बनवूनच कामे करा. जेव्हा एखादे नवे काम येईल तेव्हा ते करण्याआधी त्याला आधीच्या यादीत जोडून घ्या. जेव्हा तुम्ही यादी करून कामे करता तेव्हा आपली उत्पादकता आणि परिणामांचे प्रमाण 25% किंवा त्याहून अधिक वाढवू शकता. याचा अर्थ हा आहे की रोज तुम्हाला जवळपास 2 तासांचा जास्तीचा वेळ मिळू शकेल. रात्रीच दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी करा. या यादीत ते प्रत्येक काम लिहा जे तुम्ही आतापर्यंत पूर्ण करू शकला नाहीत. याशिवाय ती कामंही लिहा जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी करावयाची आहेत. एक रात्र आधी यादी करण्याचा फायदा हा होतो की तुमचे अचेतन मन झोपेतच या यादीवर रात्रभर काम करीत राहते. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यावर तुमच्या मनात एक नवा विचार येतो, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने आणि चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही तुमच्या प्रत्येक कामाची लिखित यादी आधीच बनवायला जितका जास्त वेळ द्याल तितकेच तुम्ही जास्त प्रभावी आणि कार्यकुशल व्हाल. प्रत्येक उद्देशासाठी स्वतंत्र यादी. तुम्ही प्रत्येक उद्देशासाठी स्वतंत्र यादी करायला हवी. सर्वप्रथम तर तुम्ही एक मूळ यादी बनवायला हवी. या यादीत मनात येणारी ती प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्ही भविष्यकाळात कधी ना कधी करू इच्छिता.
ही ती जागा आहे जिथे तुम्ही येणारा प्रत्येक विचार, सुचणारे काम किंवा संभाव्य जबाबदारी लिहिता. नंतर तुम्ही त्याचे व्यवस्थित वर्गीकरण करू शकता. दुसरे म्हणजे तुमच्याकडे एक मासिक सूची असायला हवी. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुम्ही पुढच्या महिन्याची सूची बनवावी. यात तुम्ही तुमच्या मूळ यादीमधील कामे घेऊ शकता. तिसरे, तुमच्याकडे एक आठवड्याची ही यादी असायला हवी. यामध्ये तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करायच्या कामांची पूर्ण योजना बनवू शकता. जसजसा आठवडा जाईल तसे या यादीत बदलही होऊ शकतात. वेळ व्यवस्थापनाची ही शिस्त तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बऱ्याच लोकांनी मला सांगितले की आठवडा संपताना पुढच्या आठवड्याचे केलेले नियोजन खूप फायदेशीर ठरले. यामुळे त्यांची उत्पादकता खूप वाढली आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. ही पद्धत तुमच्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल. शेवटी मासिक व आठवडी यादीतील कामे तुम्ही दैनिक यादीत लिहायला सुरुवात करायला हवी. ही ती विशिष्ट कामे आहेत जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहेत. दिवसभर काम करताना जशी कामे होत जातील तशी यादीतील कामावर फुली मारत जा. फुली मारलेली कामे बघितल्यामुळे तुम्हाला झालेली कामे दिसून येतील. यामुळे प्रगती आणि यशदायी भावना निर्माण होतात. यादीतील कामे होत आहेत हे बघून तुम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. तुमचा आत्मगौरव आणि आत्मसन्मान वाढतो. सातत्याने होणारी आणि दिसणारी प्रगती तुम्हाला पुढे ढकलते आणि चाल ढकल सोडण्यास प्रेरित करते. एखाद्या प्रकल्पाची योजना आखणे. जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पावर काम करता तेव्हा सुरुवात करतानाच प्रोजेक्टरवर अथपासून इथपर्यंत प्रत्येक पायरीवर कराव्या लागणाऱ्या कामांची यादी करा. या कामांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना क्रमवार लावून घ्या. प्रकल्प कागदावर किंवा संगणकावर आकृतीबंध बनवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक पायरी आणि काम स्पष्ट दिसेल. आता एका वेळी एकाच कामावर मेहनत करा. या पद्धतीने तुम्ही इतके जास्त काम कराल की जे बघून स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. याद्या करून काम करण्याने तुम्ही जास्त प्रभावी आणि कार्यकुशल व्हाल. तुम्हाला आपल्या आयुष्यावर स्वतःचे जास्त नियंत्रण असल्यासारखे जाणवेल. तुम्ही स्वतःहून जास्त कामे करण्यास प्रेरित व्हाल. तुम्ही जास्त चांगला आणि सर्जनशीलतेने विचार करू शकाल. तुम्हाला अधिक चांगली अंतर्दृष्टी मिळेल ज्यामुळे तुम्ही जास्त वेगाने कामे करू शकाल. तुम्ही सातत्याने याद्यांनुसार काम करत राहिलात तर तुम्हाला सकारात्मक प्रगतीची जाणीव होईल. यामुळे चालढकल करण्याची वाईट सवय सुटते. प्रगतीची ही भावना तुम्हाला जास्त ऊर्जा देते आणि दिवसभर तुमच्या प्रगतीच्या दिशेने नेत राहते. व्यक्तिगत कार्यक्षमतेचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे 10-90 नियम. हा नियम सांगतो की कामाला सुरुवात करण्याआधी कामाची योजना बनवण्यात तुम्ही जो 10% वेळ देता त्यामुळे नंतर कामे करताना तुमचा 90% वेळ वाचेल. हा नियम फक्त एकदा वापरून बघा. तुम्ही स्वतःच त्याचे महत्त्व मान्य कराल. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाची योजना आधीच तयार करता तेव्हा न थांबता पुढे जात राहणे जास्त सोपे जाते. कधी नव्हे इतक्या जास्त वेगाने आणि सहजतेने कामे होतील. तुम्ही जास्त शक्तिशाली आणि सक्षम होत असल्याचे जाणवेल. तुम्ही अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त कामं संपवू शकाल. शेवटी तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. उद्याचा दिवस, पुढचा आठवडा आणि पुढच्या महिन्याची योजना आजच आखून घ्या. नोटपॅड किंवा कागद घ्या. पुढच्या 24 तासात करावयाचे प्रत्येक काम यादीत असायला हवे. यामध्ये समोर येणारी नवीन कामेही लिहून घ्या. आपल्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि बहुउद्देशीय कामांचाही यात समावेश करा. आपली सर्व प्रमुख ध्येय, प्रकल्प किंवा कामे त्यांच्या महत्त्वक्रमानुसार लिहा. सर्वात महत्त्वाचे काय आहे या आधारे त्यांना क्रम द्या. कोणते सर्वात आधी करायचे, कोणते त्यानंतर हे ठरवा. शेवटचे काम कोणते करायचे हे डोक्यात ठेवून तिथून मागे जात प्राधान्यक्रम ठरवा. कागदावर विचार करा. नेहमी यादी करून काम करा. तुम्ही किती उत्पादक झाला आहात हे बघून स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला बेडूक गिळणे खूप सोपे जाईल.